तर आता प्लॅन असा आहे की पोपटी लावणार आहे, म्हणजे पोपटी लावायचा भेद आहे आज भाई। हा वेगळा वेगळा नवीन। तर तुम्ही आपला जो ब्लॉग बघितला रिसॉर्टचा, तर त्यामध्ये मी सांगितलं की आम्ही पोपटीचा वेगळा ब्लॉग बनवणार आहे। तर आता इथं पोपटीचा भेट आहे आपल्या अनिता हिल रिसॉर्टवरती, आणि त्यासाठी आम्ही सामग्री घेतली। सांगतो मी काय काय घेतले। हे शेंगा आहेत, शेंगा आणि हे कसल्या शेंगा पण या घेवड्याच्या स्वीट पोटॅटोस, बटाटी पण टाकतो आपण, रताळे रताळे आहेत आणि बांबरुडी पाला, चिकन पण घेतलंय आणि हे अंडी आहेत, मटका अंडी। अंडी किती आहेत बघ, एक दोन तीन चार पाच पंधरा पंधरा अंडी। मटका स्पेशल पोपटी आहे, येस, आणि पोपटी मेकर आपला रोशन शेडगे। तू बनवणार आहे कोयता बघू भाई। आजचा स्पेशल शेफ आहे आपला रोशन, घाबरू नको। हे घेतलाय कोयता, काट डाले का चिकन, काट डाले का चिकन। तर आता हे घेऊन आम्ही थेट चाललोय तिकडं, आणि पोपटीचा बेत मी पहिल्यांदाच करतोय, म्हणजे मी आतापर्यंत खाल्ली नाही आहे। एकदा अलिबागला गेलो तेव्हा पोपटीच्या फक्त त्या शेंगा खाल्ल्या होत्या, बाकीचा काहीच नव्हता खाल्ल्या, शेंगा आणि अंडी वगैरे, म्हणजे त्यांनी ऑलरेडी बनवून आणलं होतं। बट आता जे बनवताना वगैरे जे बघणार आहे किंवा मी स्वतः सहभागी असणार आहे, मी पण माहिती करणार काय नाही। आपण आताच गवत वगैरे सगळं काढून ठेवलं, आणि आपले पंटर लोक आधी अर्धे तिकडे आहेत, भाऊ भाई छोट्या कलवंत आणि रोहन। मी आता रूमवरती गेलेलो फ्रेश व्हायला, येऊन घेऊन आलो तिकडनं, फ्रेश होऊन आलो, आणि आता हा असा आमचा पोपटीचा भेट आहे। अरे भाई हे ह्याच्यासाठी गेले काय, अरे वरती गेलेलो तिकडे काय बोलतो, म्हणजे बघा हे आता आपल्या पोपटीसाठी ठेवलंय। काय हा पहिला हाच इलक करून बांबुडीचा पाला ना, बांबुडी भांबुर्डी भांबुर्डी तर तेच भांबुर्डी बांबुर्डी काय बोलतात आता आम्हाला पण नाही एवढं, बांबुर्डी बोलतात काय काय जण, बांबुर्डी बोल काय बोलतात ते बोलतात, बट असं सगळं मटेरियल आहे। आणि थंडी तर थंडी वास आहे भाई इथं, थंडी काढायला कुठे गेला, हा हा ए बाबा शिकारीला भाई, थंडी तुफान आहे इथं, तुफान थंडी वास आहे। आणि तो तुम्ही रिसॉर्टचा वगैरे ब्लॉग पाहिला असेल कोकबनचा वगैरे, त्यानंतर हा म्हणजे हा ब्लॉग नाही आहे, त्याच ब्लॉग मधली एक छोटीशी व्हिडिओ आहे, नाईटचा व्ह्यू पण दाखव। हो थांब दाखव आपण आता हे ना, हे पहिले आपण जाऊया, आणि त्या रिसॉर्ट मागेच आहे, रिसॉर्टचा नाईटचा व्ह्यू बघा, हा रात्रीचा माहोल आहे इकडनं। खोल जरा भाई, आम्ही ना पोपटीच्या मटक्यामध्ये चिकन नाही टाकणार आहे, कारण चिकन जे होतं ते आपला भाऊ ऑलरेडी रोस्टेड करून घेऊन आला, फ्राय करून वगैरे घेऊन आला आहे। तर दोन भरलेले कोंबडे आहेत, कोंबडे आता इकडे एक कोंबडा आहे, हे बघा कोको फार्म, कोको फार्मचा तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल, तर आपला भाऊ चिकन ना सर्वेश, हे दोन कोंबडे हा एक आहे आणि एक तिथं पिशवीमध्ये आहे, तर हे आणलं आहे, दोन कोंबड्या आणलेत म्हणून आम्ही पोपटीमध्ये चिकन नाही टाकणार आहे, कारण मग पोपटीमध्ये पण टाकणार, हे पण टाकणार, मग कोण खाणार कोण, तर आम्ही असंच हे केलं आहे। तर हा एक आहे, आणि पोपटीमध्ये फक्त अंडी वगैरे बाकीचं जेवढं असतं तेवढं ते टाकणार आहे, तर असं हे असणार आहे, म्हणून आता आम्ही हे केलं की हा चिकन वेगळा आहे म्हणून पोपटीमध्ये चिकन नाही आहे। नाही तर तुम्ही मागाशी बोलाल की व्हिडिओमध्ये दाखवलं की चिकन नाही दिसलं कुठं, तर चिकन असं आहे आमच्याकडे, म्हणजे भरलेले कोंबडे अख्खेच आमच्याकडे दोन, म्हणून पोपटीमध्ये चिकन नाही। तर हे चिकन खाणार आहे, आता आपण पोपटीला सुरुवात करतो आहे, बाकी सगळी तयारी झाले, आता फक्त पोपटीमध्ये माल भरायचा, भरला माल नाही भरला ना, हा भरायचा आहे, भरायचा आहे, तर माल भरू आता डायरेक्ट पोपटीमध्ये। तर आता आपण हे भरून घेऊया सगळं मटक्यामध्ये, हा पाला मेन हा पाहिजेलाच असतो ना पाला, याशिवाय नाही होत, त्याच्याशिवाय नाही होत, टेस्ट पण नाही, नाहीतरी मटकी फुटून जाईल, फुटते कशी काय, हा पाला नाही टाकला होता आणि शेंगा पण कडपतील त्याच्यात, म्हणतो ना काढ,
किती थर लावा लागतात असे? असे 3 थर लावा लागतात. म्हणजे त्या खाली म्हणजे सगळं मटेरियल टाकून वगैरे 3 थर. अजून मध्ये परत मटेरियल खाली पण पहिले 2 मटेरियल लावा 3 थर राहतात ना. ते कसं दोन दोन मग पाणी वगैरे नाही टाका त्याच्यामध्ये? मग ते तेल कसं सुटतं त्याला? मग पाणी कसं सुटतं? पाणी असं स्वतःहून सुटतं आगीची वाफ लागल्यावर. मग ते चिकन असल्यावरती सुटतं ना पाणी? चिकन मुला. मग आपण चिकन नाही टाकायचं ना आता? चिकन नाही टाकायचं. मग कसं पाणी सुटेल? कारण त्यात आग होईल ना, त्याच्या वाफेने असे मटकीला पाणी. अच्छा, पाला आहे ना त्याला पाणी सुटेल. पाल्याला पाणी सुटतं का? अच्छा, मग ती त्या पाल्याचं टेस्ट झाला. अच्छा, ती त्या पाल्याची टेस्ट झाला लागतो. सुके बिके आणले जाते पाल्या. मग याच्यामध्ये आता मटर पण टाकतो का? मटर आपले मटर असतात ना हे बघा. हे जिरा ओवा पण टाकतात ना? आपली तर ओवा नाही म्हणून. आणि जाडा मीठ. जाडा मीठ मीठ टाक मस्त पैकी, एकदम खारट कर. खारट करू? हा जास्त ना गो. पण अजून अंडी वगैरे पण टाकायचे. अजून म्हणजे हे दोन थर झाले. दोन थर झाले ना आता? एकच झाला. अजून एकच थर झाला. अजून दोन थर लावते ना अंडी वगैरे टाकायचे अजून त्यामध्ये. दुसरी मटकी करायला लागला था? असे फुटत नाही अंडी डायरेक्ट. तर आज आम्ही बनवतोय विदाउट चिकनची पोपटी. आता मागे तुम्ही टाकली होती तेव्हा चिकन टाकलेलं त्यामध्ये. म्हणजे आजच पहिल्यांदा बनवताय काय विदाउट चिकन वाली? विदाउट चिकनची पोपटी, कारण आमच्याकडे चिकन ऑलरेडी आहे. दोन भरलेले कोंबडे आणलेत आपल्या भाईने, कोको फार्मचे ओनर. तुम्ही आपल्या त्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल तर दोन आम्ही भरलेले कोंबडे इथं खाणार आहे, त्यामुळे चिकन ह्याच्यामध्ये नाही आहे. विदाउट चिकनची अंडे हांडी नाही पोपटी. हे बघा दोन इथं दोन आहेत मटके. आणि आता हे सगळं बाकीचं करायला घेतो आहे, तर ह्याची सुरुवात करू आता. घ्या चला. आणि भाई याची गरज बनेल आहे, कारण थंडी एवढी वाजते ना की आम्ही वाट बघतो की कधी इथं आग लावतात आहेत. आणि त्या आगेची शेकोटी घेतो आम्ही. काय नाही उडणार. तर सुरू करू आपण पोपटीला. बाकी पोपटी वगैरे काय झळत नाही. अरे एवढं चार काढले. एवढं झळत नाही त्याचं काय मतलब काय? अक्की माझी संपवायचा विचार आहे. अरे पाचच काढ्या होत्या. थांबा थांबा आपण लायटर घेऊया. लायटर नाही पण तुझ्याकडून काय लागेल. तर भाई आत्ता बघू कसा पेटत नाही आत्ता. आता पण नाही पेटला ना, नकली माणूस आहेस तू. बाकी पेटतोय का तुम्हीच बघा आता. अरे काय होतंय
भेटला भेटला भाई तुषार मध्ये तिला आल्या म्हणून पेटलाय बाकी काय नाही लायटर वेटर कुठे नाही लागत तुषार आला म्हणून आलाय बाकी पोपटी पेटलेली आहे आता मी दिसतोय ना दिसतोय बाग पेटवलेला पोट आता डोक्यात वगैरे पकडत आता हे असं पेटत राहील तर आता आपण डायरेक्ट अर्ध्या तासानंतर व्हिडिओ चालू करू आमच्या पोपटीची तुम्ही हालत बघू शकता इथं जेवढा गवत जमा केलेला तो लगेच संपलाय 5 मिनिटात तर आपल्या भाऊसानी जाऊन प्रॉपर आता लावू आता प्रॉपर असे गवत आणले जाता पेंडा आता परत हे वेगळा झोल केलाय आता आता तर आपली पोपटी जळेल आणि होईल सगळं व्यवस्थित आणि सजेशन कोणी केलं ते पण सांग जरा हा सर्वेश सर सर सर्वेश सरांनी ते थेट रेवदंडावरून आलेत हा एकदाच लावतो पेंडा अरे एकदाच मध्ये लागला राहतो मग एकदा टाका लागेल तेव्हा तू ओके सर हा लगेच ना जळत ओके सर आतमध्ये लागेल म्हणजे कोळशा सारखा राहील काय तर फायनली रेडी झालेले असते हे बघा ही पोपटी काय ऐक ना ते झालं कोंबडी टाक मध्ये कोंबडी टाका कोंबडी टाकतात कोंबडी ती पण आणत ती पण थंड झाले ते तिथं कोंबडी आता ते शिजलाय काय प्रॉपर अये भाऊ ती आता ती कशात टाकायची मग भाई तुम्हाला माहिती चिकन नाही कारण चिकन आपल्याकडे वेगळं आहे म्हणून याच्यात चिकन नाही ही व्हेजिटेबल प्लस नॉन व्हेज ती कशात टाकायची बघा याच्यामध्ये आता चिकन टाकलंय म्हणजे मीठ कमी आहे जे मगाशी आणलेले खाली करा बघ करा ते असे थंड पडले काय बघत राहतो ते याच्यात टाकलेत एकदम भाई चालू पण झालंय इथं रताळा स्वीट पोटॅटो मीठ कमी आहे रे मीठ कमी मटर खाल काही करप काय एवढ्या पापड हो जाय का साला येते पापड करपले काय काय करप नाही करपले रे फक्त दुसरा मित्रा मग असे फोन आले कसे जिंकलेत ते तू कधी आलास इकडे घरी झोपलोय मी न्यायालय द नेक्स्ट मॉर्निंग तर भाई फायनली आता दुसरा दिवस आहे उजाडलेला आहे आता सकाळचे 9 वाजतात ही फक्त पोपटीची व्हिडिओ होती पण रात्री मी पोपटी आम्ही बनवल्यानंतर आम्ही काय जास्त शूटच नाही केला कारण पोपटी खाण्यात आम्ही एवढे दंग झालो की ती पोपटी खातच बसलो आणि कशी वशी झाली ती पोपटी पहिले आम्ही लावलेलं गवत तर ते गवत लगेच पेटून जळत होती राख होत होती तर नंतर आपल्या भावाने पेंडे वगैरे आणले गवताचे 7-8 तर त्याच्यावरती झाली आपली पोपटी आणि खाल्ली बट जेवढी मजा चिकन टाकून येते ना पोपटीमध्ये तेवढी मजा नाही आली म्हणजे चिकन नव्हतं ना त्यामध्ये
आणि चिकन आम्ही बाजूला वेगळं रोस्टेड केलेलं आणलेलं आपल्या भावाने दोन कोंबड्या आणलेल्या, तर त्यामुळे एवढी चव नाही आली त्याच्यामध्ये जी चिकन असल्यावरती येते. तर एनिवे आपण बनवले, आपल्या भावाने बनवले आपल्यासाठी, तीच खूप मोठी गोष्ट आहे आणि भारी झाली. आम्हाला तर खूप आवडली, म्हणजे चिकन नव्हतं त्यामुळे वेगळा टेस्ट आला, बट एक नंबर लागली आणि आम्ही खूप सारी खाल्ली. त्याच्यामध्ये रताळा, बटाटा, परत वालाच्या शेंगा, मटर आणि अंडी वगैरे होती, तर दाबून खाल्ली. तर आमची कालची पोपटी कशी वाटली हे तुम्ही नक्की सांगा. तर टाटा, खतम, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.